श्री स्वामी समर्थ तर भक्त हो आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ म्हणजे दत्त गुरुंनी सर्वसामान्यांसाठी घेतलेला अवतार होय भक्त हो त्याआधी तुम्ही सर्वांनी एकदा डोळे मिटून हात जोडून म्हणा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देओ महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तर भक्त हो आता मनाला शांती लागलेली असेल आणि आपले चित्त एकाग्र झालेले असेल तर आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहतालच अशी अशा तर दत्तगुरूंच्या आयोजित आयोजिज कर्दळीवनातील प्रकट अवतार म्हणजेच श्री स्वामी समर्थ होय भक्त हो स्वामींचा हा अवतार सर्वसामान्य व्यक्तींच्या उत्थानासाठी घेतलेला अवतार होता स्वामी अगदी साधे उघड्यावर राहत असत मग मशानभूमी असो उकेरडा ते असो तेथेही स्वामी अनेकदा राहत असत आणि भक्त हो अक्कलकोट स्वामी वटवृक्ष निवडुंग फळ येथे नेहमी दिसत असत किंवा त्यांचे वास्तव्य असे आणि भक्त हो सांगायचे म्हणजे दत्तगुरूंचे श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती हे अवतार सर्वसामान्यांपासून दूर राहिले परंतु स्वामी मात्र नेहमी सर्वसामान्य रयतेमध्ये राहिले कारण त्यांचे अवतार का अवतार प्रयोजनच त्यासाठी केले होते की सर्वसामान्य लोकांसाठी माणसांसाठी त्यांचा अवतार योजलेला होता स्वामींचे जीवन हे भक्तिमार्ग हा सर्वसमावेशक होता हे त्यांच्या चरित्रावरून आपल्या लक्षात येते महार चांबार हलक्या जाती अन्य धर्म यांचा संबंध स्वामींशी अगदी जवळून आलेला आहे पण त्यांनी त्या ते व्यक्तींना कधी हलकी वागणूक दिलेलीच नाही त्यांना समानतेने वागवले स्वामींची शी शिकवण अंधश्रद्धा दूर करणारी होती उचण्या सोहळ्याच्या स्वामींना तिरस्कार होता हे त्यांच्यावर लिहिलेल्या साहित्यातून स्पष्ट दिसते तर भक्तो हो अशा प्रकारे स्वामी म्हणजेच दत्तगुरूंनी सर्वसामान्यांसाठी घेतलेला अवतार होता तर बघतो हो मी बाकी काही व्हिडिओ बनवले आहेत तेही तुम्ही माझ्या चॅनलवरून जावा आणि हां मी तर शक्यतो तुम्हाला म्हणतच नाही की चॅनलला सबस्क्राईब करा पण भक्त हो जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून मी जी श्री स्वामी समर्थांची माहिती सांगत आहे ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यामध्ये हळूहळू बदल घडू लागते व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी बोला श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धन्यवाद